नमस्कार, मी केतकी जोशी आणि सुरुवातीची बातमी आहे अत्यंत महत्त्वाची आपल्या सगळ्यांसाठीच, कारण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. लॉकडाऊन संदर्भात ते खूप महत्त्वाच्या काही घोषणा करण्याची शक्यता आहे. आपल्याला माहिती आहे त्यांनी घोषित केलेलं 21 दिवसांचं लॉकडाऊन संपतं आहे आणि अनेक राज्यांनी त्यांच्या राज्यातलं लॉकडाऊन वाढवलेलं आहे. त्यामुळे आता देशवासियांचे पंतप्रधान जेव्हा संवाद साधतील तेव्हा ते काय नवीन घोषणा करतील याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. आज सकाळी 10 वाजता पंतप्रधान मोदी बोलतील. लॉकडाऊन संदर्भातल्या निर्णयाकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे. देशभरातलाच लॉकडाऊन वाढवणार का याबद्दल सुद्धा पंतप्रधान काही महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच काय नेमकं बोलतात याकडे सगळ्याच जणांचं लक्ष आहे. हा लॉकडाऊन 21 दिवसांचा होता, प्रादुर्भाव कमी झालेला नाही आहे कोरोनाचा. या सगळ्या पार्श्वभूमीवर काही राज्यांमध्ये लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे. देशभरातला लॉकडाऊन वाढवणार का, आर्थिक व्यवहारांचं काय होणार, अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास. प्रशांत, सगळ्यांचं लक्ष अर्थातच आज 10 वाजता काय मोदी बोलतात याकडे लागलेलं आहे, पण कोणत्या महत्त्वाच्या घोषणा होण्याची जास्त शक्यता आहे, कशावर भर दिला जाऊ शकतो? कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या 21 दिवसाच्या टाळेबंदीचा आज रात्री 12 वाजता संपत आहे. त्याच पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 10 वाजता देशाला संबोधित करणार आहे. या देशाला संबोधित करताना महत्वाचं म्हणजे हा जो लॉकडाऊनचा कालावधी आहे यावरती वाढवण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरू करण्याची देखील घोषणा होण्याची शक्यता आहे. उद्योग आणि बांधकाम क्षेत्राला लॉकडाऊन मधून वगळण्यात यावं अशी मागणी अनेक मुख्यमंत्र्यांनी केली होती, त्यामुळे त्या संदर्भात देखील निर्णय होणार आहे. महत्वाचं म्हणजे जर बघितलं महाराष्ट्र, ओडिसा, पंजाब, कर्नाटक, तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांनी यापूर्वीच 30 एप्रिल पर्यंत आपला लॉकडाऊन वाढवलेला आहे आणि सोबतच देशातील आर्थिक व्यवहार सुरळीत व्हावे यासाठी देखील नरेंद्र मोदी आज आपल्या भाषणात काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. सोबतच देशातील जे 400 करोनामुक्त जिल्हे आहेत त्या 400 जिल्ह्यांमध्ये उद्योग क्षेत्र, माहिती तंत्रज्ञान, बांधकाम क्षेत्र, रस्ते विकास, शेती क्षेत्रातील कामांना परवानगी देण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आजच्या या भाषणाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं जाईल आणि सोबतच आज जसा उल्लेख आपण केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे, त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. प्रशांत, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, ज्या जीवनावश्यक गोष्टी आहेत म्हणजे भाजीपाला असेल किंवा अन्नधान्य असेल याबद्दल काही पंतप्रधान मोदी महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे, कारण 20 लाख स्टोर्सची चेन केंद्र सरकार तयार करत आहे आणि त्या दृष्टीनं घरपोच लोकांपर्यंत हे सामान पोहोचलं जाईल, यासाठी काही महत्त्वाची घोषणा देखील होण्याची शक्यता आहे. बरोबर, या संदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळाने सुरक्षा स्टोर्स नावाने साधारणतः देशभरात सुरू करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्या धर्तीवरती आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील आज त्यासंदर्भात माहिती देऊ शकतात, कारण की ज्या पद्धतीने भाजीपाला असो, किराणा असो, दूध असो यासारख्या अत्यावश्यक ज्या गोष्टी असतात जीवनासाठी त्या संदर्भात सुरक्षा स्टोर काम करणार आहे आणि हे ऑनलाईनच्या माध्यमातून काम करतं, घरपोच सेवा कसं देतं किंवा कशा पद्धतीने काम करतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की जवळपास ज्या पद्धतीने लोकांना अडचणी येत आहेत देशभरामध्ये भाजीपाल्याचे असो किंवा अत्यावश्यक जीवनावश्यक वस्तूंच्या असो त्या सगळ्यांना पुरवण्याकरता ही अत्यंत महत्वाचं सुरक्षा चेन राहणार आहे, सुरक्षा त्याच्या माध्यमातून आणि साधारण खास करून ज्या पद्धतीने अजून एक अत्यंत महत्वाचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलाय, स्पीड पोस्टच्या माध्यमातून मेडिसिन ज्याला औषध असतात ते पोहोचवण्याचा देखील निर्णय घेतलाय, ते देखील समावेश करण्यात येतं का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल प्रशांत.